नमस्कार मित्रांनो मी कमलेश सर तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सर स्वागत करतो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र ग्रुप सी जी काही एम पी एस सीने एक्झाम घेतली होती त्याची मेन्सचा जो सिलेबस आहे तो आपण थोडासा डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण बऱ्याच मुलामध्ये संभ्रम आहे की मुख्य परीक्षेचा जो काय पॅटर्न असणार आहे कशा पद्धतीनं असणार आहे जो नवीन सिलेबस आयोगाने डिक्लेअर केलेला आहे तो नवीन सिलेबस ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी जवळपास सारखाच असणार आहे तरी पण त्याचे मेनचे जे पेपर असणार आहेत ते दोन पेपर वेगवेगळे असणार आहेत त्याच्यामुळं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुप सीचा जो काही मेनचा सिलेबस असणार आहे तो पाहणार आहोत मित्रांनो एक गोष्ट इथे क्लिअर करायची की उगच बराबर पुस्तक घ्यायचे आणि पुस्तक वाचत बसायचं हा फंडा सोडा कारण मुख्य परीक्षेला तुमचं स्पेसिफिक कॉम्पिटिशन असणार आहे जवळपास ग्रुप सीचा मुख्यचा त्यातल्या त्यात क्लर्कचा जो रिझल्ट लागला आहे तो फक्त एकोणीस मार्क लाग लागलेला आहे त्याचा एक फायदा असा आहे की खूप सर्व मुलं आता मेन्सला आहेत जवळपास पंच्याण्णव हजार प्लस मुलं आता मेन्स परीक्षा देणार आहेत ग्रुप सी क्लर्कसाठी स्पेसिफिकली मग त्यांना अभ्यासाचा पूर्ण आवाका प्राप्त होण्यासाठी किंवा नेमकं काय करायचं या गोष्टी क्लिअर होण्यासाठी त्यांनी आधी हा सिलेबस बघणं महत्त्वाचं आहे अभ्यासक्रम प्रॉपर बघणं गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे परीक्षेचं स्वरूप कसं आहे हे माहिती आहे आपल्याला बऱ्यापैकी ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल बोललेलो आहोत की तो एक अंदाज आहे की कशा पद्धतीनं प्रश्नांचं स्वरूप असणार आहे आणि प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जाऊ शकतात ठीक आहे म्हणजे कोणत्या बीटवर कोणत्या सब्जेक्टच्या कोणत्या गोष्टीवर किती प्रश्न असू शकतात हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहोत आता या व्हिडिओमध्ये आपण थोडासा अभ्यासक्रम डिकोड करायचा प्रयत्न करूया परीक्षेची योजना आपल्याला माहिती आहे की दोन पेपर असणार आहेत पहिला पेपर असणार आहे तो मराठी इंग्रजीचा पन्नास पन्नास प्रश्नांचा त्याचे जवळपास आपल्याला दोनशे गुण असणार आहेत म्हणजे शंभर शंभर गुण असे दोनशे गुण असणार आहेत हा पहिला पेपर असणार आहे आणि दुसरा पेपर जो असणार आहे तो आहे सामान्य अज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी यांचा जो की शंभर प्रश्न असणार आहे ते पण दोनशे गुणांसाठी ठीक आहे दोन्हीसाठी आपल्याला एक एक तासाचा वेळ देणार देण्यात देना आलेला आहे ते आपल्याला माहीत आहे आता पुढं बघूयात आपण महत्त्वाच्या गोष्टी पु� काही ठीक आहे बघा इथं निगेटिव्ह मार्किंग आहे बऱ्याच मुलांचं गोंधळ असा झालेला आहे की ते ग्रुप सीची एक्झाम देत आहेत पहिल्यांदाच देत आहेत पण त्यांना माहीतच नाही की याला निगेटिव्ह मार्किंग असते कारण आपण आता जे सरळ सेवेचा एक फ्लो बघितलेला होता आ, मंजे की ज्याच्यामध्ये म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नव्हती तलाटीचं असेल की ठीक आहे परंतु एक गोष्ट इथे क्लिअर करायची आहे की ही आयोगाची एक्झाम आहे राज्यसेवेनं घेतलेली एम पी एस सी कमिशनने घेतलेली एक्झाम आहे तिथं निगेटिव्ह मार्किंग मोस्ट ऑफ असतेच आणि इथं आहे आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी डिक्लेअर करून की पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे एक प्रश्न जर तुमचे जर चार प्रश्न चुकले तर तुमचं बरोबर असेल त्याच्यातला सुद्धा एक मार्क जाणार आहे म्हणजे वन फोर्थ ह्याचा अर्थ असा असतो म्हणजे प्रत्येक चार चुकीच्या प्रश्नामागे एक मार्क तुमचा कट होणार आहे चला आपण पुढं बघून घेऊयात अभ्यासक्रम आता पुढचा कशा पद्धतीनं असणार आहे एक गोष्ट इथे क्लिअर महत्त्वाची आहे की मराठी इंग्लिश तर आहे त्याच्यानुसार आपण आता बुकची लिस्ट पण बघणार आहे पण मी तुम्हाला डायरेक्ट असं पुस्तकांची लिस्ट न सांगता अभ्यासक्रमानुसार अभ्यासाक्रमामध्ये जो पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंटनुसार कोणतं पुस्तक वाचायचं ही याबद्दल आपण बोलणार आहोत ना की उगाच जे मार्केटमध्ये जे काही अवेलेबल पुस्तकं ते तुम्ही पुस्तकं परचेस करायचे आणि एक ठिकाणं अभ्यास चालू करायचा आहे याकडेची त्याकडे पुस्तकाची पुस्तकं वाचून काढायचे मित्रांनो वेळ कमी आहे आपल्याला स्पेसिफिक अभ्यास आप करायचा आहे आणि स्पेसिफिक अभ्यास करायचा आहे तर तुमचे जितका जास्तीत जास्त तुमचा वेळ वाचेल हा आपल्याला प्रयत्न असणार आहे त्याच्यासाठी कमीत कमी पुस्तकं आणि टू द पॉईंट जिथं सिलेबसमध्ये जे पॉइ दिलेले आहेत त्याच पॉइंटला आपल्याला धरून फक्त पुस्तकांची लिस्ट बनवायची आहे चला मग सुरुवात करूया पेपर वन साठी पेपर वनसाठी मराठीमध्ये दिले बघा सर्वसामान्य शब्द संग्रह वाक्य रचना व्याकरण मनी व वाकप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे या सर्वांसाठी एकच महत्त्वाचं उत, आहे उतारे जे असणार आहे ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायचे आयोगाचे उतारे आहेत खूप वेळेस आलेले किंवा मागचे प्रिवियस इयरमध्ये जे काही पेपर झाले होते मराठी इंग्लिशचे मग ग्रुप बीचे असतील ग्रुप सीचे असतील तर त्या सर्वांचं तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि मोराव आळंबे सरांचं पुस्तक आहे ते बेस्ट असणार आहे तुम्हाला या सर्व गोष्टीसाठी त्यांचं शब्दसंग्रहाचं पण पुस्तक आहे व्याकरणाचं पण पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये सर्व गोष्टी तुमच्या मनी वाक्प्रचार वगैरे सर्व क्लिअर होईल दुसरा पॉईंट आहे तो आहे आपला तो पॉईंट आहे आपला इंग्रजीचा तर इंग्रजीमध्ये काय विचारलं त्यांनी कॉमन वोकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन लक्षात घ्यायचं आता कॉम्प्रिहेन्शनचे पण तुम्हाला असंच पी वाय क्यूमधून प्रॅक्टिस करायची आहे आणि कॉमन वोकॅब सेन सेंटेन्स स्ट्रक्चर आणि ग्रामर मित्रांनो तुम्ही जर फर्स्ट टाइम इंग्लिशचा ग्रामरचा अभ्यास करत असेल तर तुम्ही साध्या पुस्तकापासून सुरुवात करू शकता फॉर एक्झाम्पल त्यासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल किंवा शेख सरांचं पुस्तक असेल ठीक आहे आणि व्होकॅबसाठी वगैरे करत असाल तर तुम्ही एस पी बक्षी सरांचं पुस्तक वापरू शकता किंवा मग पालन सुरी सरांचं पुस्तक वापरू शकता थोडंसं ॲडव्हान्स लेवलला त्या पद्धतीनं पुस्तक वापरू शकता किंवा ज्यांना जर ॲक्च्युली वोकॅपवर चांगली कमाई मिळवायची असेल तर त्यासाठी वर्ड रूट पावर म्हणून पुस्तक आहे लेवि सरांचं स मला असं वाटतं की ते खूप मोठं आहे पण त्यातून तुम्हाला थोडंसं रूट अंडरस्टँड होऊ शकतात तर त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे कारण दोन्हीला वेटेज जवळपास पन्नास पन्नास प्रश्नांचा असल्यामुळं वेटेज जास्त आहे तुम्हाला जास्त अभ्यास करायणं गरजेचं आहे चला आता पुढं बघूयात आपण जी एसचा पेपर टू पेपर टूमध्ये कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टीला महत्त्व जास्त हे आपण बघायचं मी आज परत परत तेच गोष्ट सांगतो की सिलेबस बघून तुमचे पुस्तकं ठरवा आणि पुस्तकातले पण सिलेक्टिव्ह टॉपिक्स ठरवा विनाकारण कितीही काही वाचत बसू नका उगं नॉलेज वाहणारे असे काय म्हणते ओझे वाहणारे गाडवं वा बनायचा काहीच अर्थ नाही ठीक आहे सिलेबस बघून स्पेसिफिक प्रश्न बघून त्या पद्धतीने तुमचा अभ्यास जेवढा कन्स्ट्रिक्ट करता येईल जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा प्रयत्न करा चला सामान्य बुद्धिमाता बुद्धिमापन व आकलन ठीक आहे आणि दुसरं अंक गणित व सांख्यिकी याच्यासाठी मित्रांनो एक गोष्ट क्लिअर करायची तुम्हाला की सचिन ढवळे सरांचं पुस्तक असेल ते रेफर करायचं आहे किंवा मग संदीप आरगडे सरांचं ठीक आहे या दोन्ही पुस्तकांवर तुमचं बऱ्यापैकी सामान्य अध्ययन व अंकगणित तुमचं क्लिअर होईल दुसरं चालू घडामोडी आता चालू घडामध्ये काय सांगितलं जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील बघा त्यांनी वाक्य रचना कशी जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील जर तुम्ही प्रिवियस इयर क्वेश्चन्स बघितले आतापर्यंत झालेले ग्रुप सीचे किंवा ग्रुप बीच्या त्या क्वेश्चन्सचा अंदाज जो बांधला तर तुम्हाला जाणवले की बरेचसे प्रश्न हे महाराष्ट्र ओरिएंटेड आणि जागतिक ओरिएंटेड अशा टाईपमध्ये प्रश्न असतात चालू घडामोडीचे मग यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याच्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची जर तुम्ही परिक्रमाचे मॅगझिन्स मॅ परिक्रमाचे जे मासिक आहेत ते तुम्ही प्रॉपर मागचे एक वर्षापासून जे वाचत असाल तर त्याला पूर्ण रिव्हिजन करायचं आहे त्याच्यातल्या महाराष्ट्राच्या जागतिक आणि भारत रिलेटेडच्या ज्या काही घटना असणार आहेत त्या घटना तुमच्या रिवाईज करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट महत्वाची अशी आहे की कुठलंही एक इयरबुक कुठलंही एक इयरबुक एक फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला ठेवायचं आहे चला पुढे बघूयात माहितीचा अधिकार दोन हजार पाच आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा या दोन्हीसाठी तुम्हाला मी तर म्हणेल की यांचे जे काही गव्हर्मेंट पी डी एफ असेल जे म्हणजे जो डायरेक्ट ॲक्ट असतो ना तो ॲक्ट तुमच्या एकदा डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे कारण त्या ॲक्टनुसार तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाल मायन्यूट जे काही प्रश्न विचारले जातात ना ते प्रश्न तुम्हाला इझिली सॉल्व्ह होऊ शकतात ठीक आहे आणि बाकी मार्केटमध्ये बरेचसे पुस्तकं पण अवेलेबल आहेत माहितीचा अधिकारासाठी किंवा मग लोकसेवा हक्कासाठी कुठलं बी एक पुस्तक तुम्ही रेफर करू शकता किंवा मी तर म्हणेल डायरेक्ट गव्हर्नमेंटचे ॲक्ट्स येतात ते पीडीएफ तुम्ही फॉलो करा कारण ती लँग्वेज तुम्हाला समजली तर प्रश्न त्याच्यानुसार तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतील चला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे राज्यघटनेचा मित्रांनो इथं जर आता व्यवस्थित लक्षात घ्या काय विचारले भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी ठीक आहे आता इथं तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथं लक्षात घ्यायच्या आहेत की काय काय विचारल्या आता ही सिलेबस आहे त्यांनी पॉईंट एक्सप्लेन केला इथं काय काय एक्सप्लेन केलं आहे भारतीय व्यवस्थेचा एक पॉईंट सांगितला आहे राज्यघटना एक सांगितली पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था एक सांगितली आणि कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह बॉडी सांगितली न्यायमंडळ सांगितले विधिमंडळ सांगितले म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला इथं सिलेबसमध्ये बघा सर्व गोष्टी इथं एक्सप्लेन केल्या आहेत आणि त्याचा डिटेलमधले पण पार्ट आता ह्याच्यामध्ये नेमकं फोकस कुठं करायचे हे बघा घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका तत्त्वे घटनेची महत्त्वाची कलमे ठळक वैशिष्ट्ये केंद्र व राज्य संबंध निधर्मी राज्य मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे आता इथं महत्त्वाचा दुसरं हे सर्व झालं आपलं समजा एक कामात राज्यघटनेची सुरुवातीच्या एकावन्न कलमापर्यंतचे सर्व गोष्टी इथं कव्हर होतात मग ह्या सर्व गोष्टी तुम्ही कुठून करणार आहेत हे यासाठी तुम्ही लक्ष्मीकांतचं पुस्तक वापरू शकता यम लक्ष्मीकांत सरांचं किंवा मग याच्यासाठी कोळंबे सरांचं पण पुस्तक वापरू शकता ठीक आहे या दोन्ही पुस्तकामधून तुमचा हा पार्ट कव्हर होईल दुसरी महत्वाचे आता हा पहात आहेत शिक्षण हा पार्ट आहे म्हणजे हा पॉलिटी पार्ट मधला म्हणजे जी एस टू राज्यसेवेची मुलं जे अभ्यास करत आहेत त्यांना ह्या गोष्टी क्लिअर माहीत असतील की राज्यसेवेमध्ये जी एस टूमधील पार्ट टूमध्ये हा शिक्षण टॉपिक त्यांनी कव्हर केलं आहे पण हा टॉपिक तुम्हाला इथं त्याच पुस्तकातून बघायचा आहे ठीक आहे मग इव्हन एच आर एच आर मध्ये पण दिले आहे पण तिथला रेफरन्स वेगळा असणार आहे ठीक आहे शिक्षण हा टॉपिक दिला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथली गोष्ट बघून घेणं गरजेचं आहे पण हा युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे आपला आर्टिकल नंबर जे काही चौरेचाळी आहे संविधानाने दिले आहेत त्याच्यामधला हा पॉईंट असणार आहे युनिफॉर्म सिविल कोडचा त्याच्याबद्दल पण तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये माहिती मिळून जाईल पुन्हा स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळी आणि त्यांचे कर्तव्य अधिकार आणि कार्य या सर्व गोष्टी पण तुम्हाला आयधर कोळंबेसरांच्या पुस्तकामधून मिळतील किंवा मग एम लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामधून पुन्हा पुढं बघूयात आता राज्य विधिमंडळ ह्याच्यामध्ये विधानसभा आहे विधान परिषद आहे त्यांचे सदस्य अधिकार कार्य कर्तव्य आणि शेवटचा मुद्दा आहे तो विधी समित्याचा आता ह्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की आपल्याला जेवढं सिलेबसमध्ये दिलं आहे तेवढंच करायचं आहे मित्रांनो जे टॉपिक्स इथं एक्सप्लेन केले आहेत ना तेच टॉपिकवर तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे तेच टॉपिक तुम्हाला प्रॉपर अभ्यास करायचे उगाच तुम्ही फापट पसारा करत बसू नका पुस्तकाचे पुस्तकं पाठ करत बसू नका कारण संसद हा टॉपिक इथं एक्सप्लेन केलेला नाही ठीक आहे म्हणून तुम्ही पूर्ण संसद जर करत बसाल तर ते खूप धोकादायक होणार आहे खूप डिटेलमध्ये लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकामध्ये म्हणा किंवा इतर पुस्तकामध्ये एक्सप्लेन केले तुम्हाला फक्त थोडंसं क्रक्स बघायचा आहे आणि इथं जे टॉपिक दिले त्याच्यावरच तुम्हाला प्रश्न विचारणार विचारले जाणार आहेत त्याच्यामुळे या सर्व टॉपिकला अगोदर पूर्ण करा आणि नंतर जर वेळ मिळाला तर मग बाकीच्या गोष्टी करा असं मी म्हणेन ठीक आहे पहिल्यांदा आधी हे जे टॉपिक्स दिलेत म्हणजे समजा राज्य विधिमंडळ विधानपत सभा विधान परिषद हे एक्सप्लेन करून दिले ना मग आधी राज्य विधिमंडळाला तुम्ही जास्त फोकस करा संसद हा पार्ट थोडासा महाग ठेवा घटना कशी दर तयार झाली हा टॉपिक तुम्ही प्रॉपर करणं गरजेचं आहे एकावन्न आर्टिकलपर्यंतचे जे काही सर्व टॉपिक्स आहेत ते तुम्ही तर कव्हर करणं गरजेचं आहे ठीक आहे पुढं काय विचारलं अजून अधिकार व कर्तव्य दिले हां इथपर्यंत आपल्याला बघायचं आणि विधी समित्या लॉ कमिशन आतापर्यंत ज्या आहेत ना त्या एक तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायचे आहेत ठीक आहे मग सिलेबस बघून तुम्हाला अभ्यास करायचा आहे परत इथं स्थानिक स्वराज्य संस्था हा पॉईंट दिला आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला थोडंसं अपडेट राहणं गरजेचं आहे त्यासाठी मग कि, किशोर किशोर सरांचं तुम्ही पुस्तक वाचू शकता ठीक आहे चला महाराष्ट्राचा सॉरी भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल असा हा पुढचा टॉपिक आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं आहे लक्षात घ्या इथं भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं आहे ना त्याच्यामुळं मग दोन्हीला इंटरलिंक करणारे प्रश्न विचारू शकतात मग ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल असेल किंवा फिजिओग्राफिक विभाग असतील हवामानशास्त्र असेल प्रजन्यमान तापमान नद्या पर्वते पठार विविध भूरूपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती त्याच्यामध्ये मग वने असतील खनिजे असतील मानवी व सामाजिक भूगोल आता हा थोडासा मेनसा पॉईंट आहे सरांच्या पुस्तकामध्ये तुम्हाला शंभर टक्के कव्हर होऊन जाईल मानवी व सामाजिक भूगोल ठीक आहे त्याच्यामध्ये मग लोकसंख्या लोकसंख्येचे स्थानांतर त्यांचे उगम आणि त्यांचे डेस्टिनेशनवरचे परिणाम किंवा इष्ट स्थानावरील परिणाम ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न या सर्व गोष्टी सौथी सरांच्या पुस्तकामधून शंभर टक्के कव्हर होते तुम्ही ते पुस्तक रेफर करा पण त्याच्यामध्ये पण सिलेक्टेड टॉपिक्स वाचायचे इथं जे सिलेबसमध्ये दिलेत तेच टॉपिक मला तिथं व्यवस्थित अभ्यास करायचे उगंच काही जास्त वाचत बसू नका कारण राज्यसेवेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ते पुस्तक खूप मोठे बनवलेले असतात ठीक आहे तर तेवढं तुम्हाला करायची गरज नाही तुमचा अभ्यास तुम्ही सिलेबसला धोरण कन्स्ट्रीट करा ठीक आहे कमीत कमी करा चला पर्यावरणाचा हा टॉपिक आहे आता ह्याच्यामध्ये पण काही मुद्दे येतात पर्यावरणसुद्धा खूप वाहचत आहे खूप त्याच्यावर प्रश्न विचारत इव्हन यू पी एस सीमध्ये म्हणा राज्यसेवेच्या मेसमध्ये पण पर्यावरणाला स्पेशल विटेज आहे इथं तुम्हाला फक्त महत्त्वाचे महत्त्वाचे काही टॉपिक्स बघायचे एक बेसिक आयडिया असणं गरजेचं आहे पर्यावरणाचे ठीक आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणपूरक विकास नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंसाधन हे लक्षात घ्या वनांचा टॉपिक तुम्हाला इथं बघायचा आहे पुन्हा प्रदूषणाबद्दल बघायचं आहे मग त्याच्यामध्ये मग जमिनीचं प्रदूषण असेल हवेचं प्रदूषण असेल पाण्याचं प्रदूषण असेल ठीक आहे पुन्हा पर्यावरणीय आपत्ती ठीक आहे वेगवेगळ्या आपत्ती आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला काढायची आहे पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राष्ट्र राज्य जागतिक पातळीवर संघटना हे खूप महत्त्वाचं आहे पर्यावरणासाठी काम करत असणाऱ्या राष्ट्रीय राज्य आणि देशावरच्या ज्या काही संघटना आहेत जसं की आपण मग एन ई पी असेल यू एन एफ ट्रिपल सी असेल मग कोपच्या वेगवेगळ्या परिषदा असतील मग त्यांचे हेडक्वॉर्टर वगैरे माहीत पाहिजेत आताचे कुठं झालेत मग त्याला थोडंसं करंट रिलेटेड पण डाटा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग परिषद काय आहे ठीक आहे वसुंधरा परिषद काय आहे या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे एवढं तुम्हाला बघायचं मग याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काय असणार आहे तर ही हा जो टॉपिक आहे तो तुम्ही तुषार घोटपडे सरांचं पुस्तक असेल किंवा मग शंकर आय एस सरांचं एक पुस्तक आहे त्या ते पण पुस्तक यू पी एस सीचं ॲक्च्युली ज्यांना इंग्लिशमध्ये वाचायचं आहे त्यासाठी ते अवेलेबल आहे मित्रांनो ते, ते तुम्ही वाचू शकता पण एक लक्षात घ्या की टॉपिक्स बघूनच तुम्ही वाचायचं खूप सगळं वाचत बसायचं नाही टॉपिक बसून बघायचे आणि तेवढे टॉपिक तुम्ही त्या पुस्तकामधून रेफर करायचे चला सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आता हा टॉपिक महत्त्वाचा आहे तुम्हाला कारण ह्याच्याला आपण वेटेज खूप जास्त आहे ॲक्च्युली तुमचा मेनचा जो रिझल्ट लागणार आहे ना तो रिझल्टसाठी जे सगळेच डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे ते असणार आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान आता ह्याचा सिलेबस जास्त एक्सप्लेन केलेला नाही त्याच्यामुळं खूप संदिग्धता आहे की काय विचारू शकतो आयोग ठीक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यावर आपण एक सेपरेट परत व्हिडिओ बनवणारच आहोत की कोणकोणते टॉपिक्स तुम्हाला नेमकं इथं करायचे तर त्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता दाट असते ते आपण एक सेपरेट बनवणार सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यासाठी मग राईट नो आता एक तुम्हाला क्लिअर सांगतो की फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी आणि बॉटनी म्हणजे पूर्ण त्यांनी सायन्स कवर केले आणि नंतर रिमोट सेन्सिंग त्याला काय म्हणतो आपण दूरसंवेदन हवाई व ड्रोन छायाचित्रण भौगोलिक माहिती प्रणाली व त्यांचे उपयोजन एवढं सर्व आपल्याला करायचं आहे हा टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे हा आपण करा कव्हर करायचा आहे आणि दुसरं आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान या सर्व गोष्टी तुम्हाला वरचे जे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या जे टॉपिक्स आहे तुम्हाला सचिन बसके सर किंवा अनिल कोलतेसरांच्या कुठल्या एका पुस्तकामधून तुम्हाला किंवा रंजन सरांचं पण पुस्तक आहे त्याची तुम्ही कवर होऊ शकते जे रिमोट सेन्सिंग एरियल ड्रोन फोटोग्राफी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड इट्स ॲप्लिकेशन हा जो टॉपिक आहे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे राज्यशिवाय मेन्सच्या मुलं अभ्यास करत असत त्यासाठी तुम्हाला सायन्स अँड टेक सरां डायन्स अँड टेकचं जे पुस्तकं अवेलेबल आहे त्याच्यामधलं सिलेक्टिव्ह रिडिंग करायचं आहे ठराविक गोष्टीवर प्रॉपर रिडिंग करायचं आहे तुम्हाला ते तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्याच्यातून अवेलेबल होईल किंवा मग सचिन बसके सरांचं सुद्धा सायन्स अँड टेकचं सा पुस्तक आहे तेथून तुम्हाला ही गोष्ट क्लिअर होईल इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी यासाठी तुम्हाला जास्त पुस्तकं वगैरे वाचायची गरज नाही पडणार आहे मित्रांनो राज्यसेवेचे प्रिवियस इयर क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तरी बऱ्यापैकी तुमचा डाटा तिथून कवर होऊन जाईल ठीक आहे चला आता अर्थव्यवस्थेला कडे जाऊयात आपण अर्थव्यवस्था याच्यामध्ये पहिला पॉईंट दिला त्यांनी समग्र लक्ष अर्थव्यवस्था समग्र लक्ष अर्थव्यवस्था वृद्धी आणि विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला देशले सरांचं पुस्तक तुम्ही रेफर करू शकता बऱ्यापैकी त्याच्यातून तुम्हाला ह्या गोष्टी कव्हर होतील भारतीय अर्थव्यवस्थेमधला काय भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था आव्हाने व आर्थिक सुधारणा भारतीय शेती व ग्रामीण विकास सहकार दिले मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त हा डबल इथं सार्वजनिक वित्त वर पण दिलाय खाली पण सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था आता वित्तीय संस्था म्हणजे यामध्ये दोन येतील येतं पहिली का आपल्याला एक बँकिंग सिस्टीममधल्या आणि नॉन बँकिंग अशा टाईपमध्ये इथं जे आहे ना वित्तीय संस्था ह्याच्यामध्ये जनरली नॉन बँकिंग टाईपच्या सिस् वित्तीय संस्था आपल्या इथं विचारले जाणार आहेत उद्योग व सेवा पायाभूत सुविधा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा सेपरेट टॉपिक आहे म्हणजे एक लक्षात घ्या इथं तुम्हाला हे सर्व गोष्टी तुम्हाला दीपस्तंभाच्या पब्लिकेशनच्या पुस्तकामधून तुमच्या कव्हर होईल किंवा मग सरांच्या पुस्तकामधून तुमचं कवर होणार आहेत पण एक लक्षात घ्या इथं सिलेबस खूप थोडासा वास्ट दिलेला आहे राज्यसेवेच्या मेन्स पण टॉपिक इथं कव्हर म्हणजे ॲड करण्यात आले त्याच्यामुळे तुमचा थोडासा व्यवस्थित अभ्यास होणं गरजेचं आहे कारण एक लक्षात घ्या मित्रांनो ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्हीसाठी पण हा सिलेबस सेम असल्यामुळं एक गोष्ट इथे क्लिअर होते की ई एस टी आय सेल टॅक्स इन्स्पेक्टर टॅक्स इन्स्पेक्टर सॉरी टॅक्स असिस्टंट या ज्या पोस्ट आहेत ना या सर्वांसाठी इकॉनॉमिक्स खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांच्या पॉईंट ऑफ मग हा थोडा एक्सप्लेनेटरी असं केलेला अर्थव्यवस्था नियोजन विकास अशा टाईपचा हा टॉपिक इथं ॲड करण्यात आला ह्याच्यावर पण वेटेज जास्त असणार आहे प्रश्न भरपूर असणार आहे सो तुम्ही ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास करू शकता ठीक आहे जर तुम्हाला असं जाणवलं असेल की आता हा पुढचा जो आहे तो मोटार वाहन निरीक्षकाचा आहे तर एवढा आपला सिलेबस आहे आणि या सिलेबसच्या पॉईंट तुम्हाला आता बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील की तुम्हाला अभ्यास करायचा आहे पुस्तकं घेऊन नुसतेच वाचन काढायचे नाहीत तुम्हाला सिलेबस बघायचा आहे सिलेबसला व्यवस्थित तुम्ही त्याच्या प्रिंट काढायचे सिलेबस म्हणेल की एक दोन वेळेस लिहून घ्या लिहून त्याचा अभ्यासाला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला तिथले पॉईंट्स क्लिअर होतील की सिलेबसमध्ये कोणता पॉईंट आहे ना आपण पुस्तकातून कोणता पॉईंट वाचायला पाहिजे ठीक आहे आणि याच्या जोडीला प्रीवियस इयर क्वेश्चन्सला स्किप करू नका तुम्ही जेवढं रिडिंग करतायत त्याच बा बाबतीमध्ये तेवढ्याच पटीनं ज्यावेळेस तुम्ही एक तास रिडिंग करत असेल तर एक तासच तुम्ही प्रिव्हिअस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रश्नांची लेंथ डिफिकल्टी लेवल तुम्हाला समजून जाईल आणि जवळपास पंच्याण्णव हजार प्लस पोस्ट आहेत म्हणजे ओव्हरऑल ग्रुप बी आणि ग्रुप सीसाठी खूप जास्त पोस्ट अवेलेबल आहेत मुलं मेन्सला अवेलेबल आहेत ॲक्च्युली आठ हजार प्लस पोस्ट आहेत ह्याच्यावर एक गोष्ट क्लिअर होऊन जाते की तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि एवढा गोल्डन चान्स so, ला आहे की तुम्हाला शंभर टक्के पोस्ट मिळू शकते सो पण कॉम्पिटिशनला लाईटली घेऊ नका तुम्हाला सिस्टमॅटिक प्लॅन करून अभ्यास करायचा आहे ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच लवकरच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्या कुणा मुलांना आपल्या आरोग्यसेवकच्या टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी जी काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या तिथं क्लिक करून किंवा आपण जे स्क्रीनवर जे नंबर दिसत त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून आरोग्यसेवेसाठी जास्तीत जास्त प्रश्नांची प्रॅक्टिस होण्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज लाँच आहे ती पी डी एफ स्वरूपामध्ये मिळेल आणि ती फक्त आरोग्यसेवकाच्या तांत्रिक प्रश्नावर उपलब्ध करून देण्यात आले आहे तांत्रिक प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये मराठी इंग्लिशचे वगैरे प्रश्न ॲड केले नाहीत ऑलरेडी तुम्ही मराठी इंग्लिशचा खूप जास्त पद्धतीने अभ्यास करतच आहात त्याच्यामुळे एक्स्ट्रा ते टेस्ट सिरीजमध्ये ते प्रश्न ॲड केलेले नाहीत फक्त माफक दरामध्ये आपण ती सिरीज लाँच केलेली आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका अवेलेबल होतील तुम्ही कृपया कर फोन करून तुम्ही ते मागवू शकता ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू